हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल. सो आज मी डो मेकर यूज करून थालीपीठ बनवणार आहे. सो चला तर बघूया की मी ते कसं बनवते. सगळी तयारी केलेली आहे. इथे मी फाईन चॉप कोरिएंडर आहे, हे माझ्याकडे एक पोटॅटो उरला होता. सो मी असं विचार केला की तोच ग्रेट करून त्याच्यावर टाकूया. आणि आता मी कांदा जो आहे तो बारीक चॉप करत आहे. आता कोणीतरी म्हणेल की थालीपीठमध्ये बटाटा कोण घालतं, पण कसं आहे थालीपीठ हे काहीही आपण घालून करू शकतो. सो माझ्याकडे बटाटा उरला होता तर मी म्हटलं की ठीक आहे त्याचा यूज करून टाकूया. आणि हा बॉइल्ड पोटॅटो आहे, सो मी फक्त त्याला ग्रेट केला आहे आणि तो मी असाच यूज करणार आहे. मला युजली मिरची अशी कुटून घालायला आवडते, सो मी आता ती कुटत आहे. आणि माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट ऑलरेडी आहे, नाही तर मग नसली असती तर मी इथेच फ्रेश केली असती. युजली फ्रेश केलेलाचा स्वाद एक वेगळाच असतो, पण ठीक आहे आता आहे माझ्याकडे म्हणून मी तीच यूज करणार आहे. डो मेकिंगचं मशीन, सो जर मशीन आहे तर कशाला कष्ट करायचं. सो मी असं ठरवलं की चला हेच यूज करूया आणि याच्यातच आपण डो प्रिपेअर करून घेऊया. सो मी ऑलरेडी इथे ज्वारीचं पीठ, तांदळाचं थोडंसं पीठ टाकलेलं आहे, बेसन टाकलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. सो हे ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि याच्यात मी आता टाकणार आहे माझ्या ज्या चॉप्ड व्हेजिटेबल्स, लाईक इकडे मी कांदा टाकला आहे थोडासा, मी सगळं टाकते आधी. कांदा, कोथिंबीर, बटाटा, मिरचीची पेस्ट आणि आलं लसणाची पेस्ट. सगळ्या भाज्या माझ्या टाकून झालेल्या आहेत. आणि आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि थोडेफार मसाले ॲड करते. तर मिरची कुटताना माझा तो हात माझ्या नाकाला लागला आणि नाक आता असं आग व्हायला लागली आहे. सो ठीक आहे, आता काय करणार. चलो आता बाकीची तयारी करून घेऊया. मी ऑलरेडी याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, थोडेसे जिरे, देन जिरेपूड, धनेपूड आणि हळद थोडीशी टाकलेली आहे. आणि आता मी हे मशीन कसं चालतं ते तुम्हाला दाखवते. मी आता हे ऑन करते आहे. हे मी मशीन ऑन केलं आणि इथे एक स्विच आहे. सो हे असं हे ऑन होतं. आता मी बिलकुलच पाणी ॲड केलेलं नाही आहे आणि मी इथे त्याला थोडंसं समध्ये त्याचं एक पोझिशन करते. या साईडला एक पोझिशनचं एक हे असतो. एक मिनिट मी त्याला ऑफ करते. हां, हे ऑन केलं आणि इथे मी याला लॉक करते आहे. त्याच्यामध्ये पाणी बिलकुल ॲड केलेलं नाही आहे बिकॉज कांदा आणि बटाटा वगैरे या सगळ्याला ऑलरेडी पाणी होतं. सो आता जसं लागेल तसं तसं मी इथून थोडंसं वरून असं पाणी टाकते आहे. आता मी थोडंसंच ॲड करते आहे आणि हे मस्त असं पीठ म्हणून तयार होतं. असं हे पीठ ऑलमोस्ट रेडी होत आहे आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहे, कारण आपल्याला थालीपीठ बनवायचं तर ऑइल हे लागतंच थोडंफार. सो मी आता थोडंसं ऑइल टाकते आणि आपण बनवूयात. चला, चलो आता बनवूया. युजली लोक कापड यूज करतात पण मी काही कापड यूज करत नाही. सो इथे एक प्लास्टिक शीट आहे जे स्वच्छ धुतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडं सॉल्ट टाकलेलं आहे. सो ते कापडाचं झंझट नको, कारण ते कापड साफ करा, हे करा. सो हे प्लास्टिक बेटर ऑप्शन आहे. ते लावून घेतलं आहे आणि इकडे गॅस पण ऑन केलेला आहे.
छोटे छोटे होल्स करून घेते आणि गॅस तवा गरम झाला का ते चेक करते. मोस्टली इकडे गॅसवाला नाही आहे सो दिस इज लाईक अ इंडक्शन आणि कॉईल गरम व्हायला थोडासा टाइम लागतो. सो थोडा हाय फ्लेमच केला मी तर हे लवकर गरम होईल. इकडे हे असं मस्त झालेलं आहे. थोडेसे तिळ घेतलेत आणि हे तिळ याच्यावर थोडंसं लावते आहे. दिसायला पण छान दिसत आहे आणि खायला पण चव लागते. तवा गरम आहे, थोडंसं तेल लावते. चलो आता टाकूया. सो मेक शुअर की प्लास्टिक जळालं नाही पाहिजे. सो अलगद असं टाका नाहीतर प्लास्टिक यूज करण्याच्या नादामध्ये तुम्ही तिकडे टाकाल आणि ते प्लास्टिक जळून जाईल. तर थालीपीठ हे प्लास्टिकचं नाही बनलं पाहिजे. सो हे मी टाकलेलं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. सबस्क्राईब टू माय चॅनल अँड ऑब्विसली लाईक दिस यू नो व्हिडिओ ॲज वेल. आणि मी तुमच्यासाठी अशा वेगवेगळ्या रेसिपीज आणि काही नवीन कंटेंट घेऊन येईल. सो इव्हिनिंगला असं आम्ही वॉकला गेलो होतो आणि इथे असं मस्त सनसेट झाला होता. सो आम्ही ॲक्च्युली आता निघालो आहे एका नवीन प्लेसवर. त्यासाठी आमची पॅकिंगही झालेली आहे. सो मीट मी इन अ न्यू ब्लॉग इन न्यू सिटी.